कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु योग महाराज की जय। अगाए सावळ्या सगुणा गुणनिधी नाम नारायणा, आमची परिसा विज्ञापना संभाळी दिना आपुलिया, बहुया उदराचे कष्ट आम्हासी केले कर्म भ्रष्ट, तुमची चुकविली वाट करी वटवट त्या निमित्ते, झालो पांगिला जनासी संसाराची अंधणी दासी, नकळे कधी सोडविसी दृढपाशी बहु बांधलो, येथे तो नाही आठव काही विसावा तो क्षण एक नाही, पडिलो आणिके प्रवाही हित तो काही दिसेचिना, जीवित्व वेचिले वियोगे हिंडता प्रवास वावुगे, काही व्याधी पीडा रोगे केलिया भोगे तडातोडी, माझा मीच झालो शत्रू कैचे पुत्रदारा कैचा मित्रू, कासया घातला पसरू अहो जगद्गुरु तुका म्हणे, बहुया उदराचे कष्ट आम्हासी केले कर्म भ्रष्ट, तुमची चुकविली वाट करी वटवट या निमित्ते, संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून भगवंताकडे विनंती करतात, विनवणी अशा प्रकारची करतात। भगवंतानी आपलं रक्षण करावं, भगवंतानी आपला संभाळ करावा याविषयी तुकोबारायांनी देवाकडं विनंती केलेली आहे।
तुकोबा देवाला विनंती करतात ती रक्षणाविषयीची अशा प्रकारची विनंती करतात. योगक्षमाविषयीची विनंती तुकोबाबाईंनी केलेली आहे. देवाने आपला संभार करावा अशा प्रकारची विनंती तुकोबाबाई देवाकडं करतात. पण विनंती करण्याच्या अगोदर तुकोबाराय देवाची गोड स्तुती करतात. कारण तुकोबाराय देवाला मागू लागलेले आहेत, विनंती करू लागलेले आहेत. मग ज्याच्याकडं विनंती करायची त्याचा स्वभाव हा स्तुतिप्रिय आहे. आणि तो स्तुतिप्रिय असल्यामुळं आपण स्तुती केल्यानंतर तो संतुष्ट होऊन आपण केलेली विनंती तो मान्य करून आपला संभाळ करीन म्हणून तो गोबाराय देवाची स्तुती करतात. परमात्मा हा स्तुतिप्रिय आहे आणि म्हणून स्तुती करण्याकरता तुकोबाराय प्रारंभ करतात. तुकोबाराय म्हणतात, अगा ए सावळ्या सगुणा, अरे ए सावळ्या, ए सगुणा, ए गुणनिधी नाम नारायणा, ए नाम नारायणा, मी काय म्हणतोय आमची जरा विनंती ऐका ना. आमची परिसा विज्ञापन. तुकोबाराय म्हणतात, आगा आगा म्हणजे अरे, ए देवा, आगा म्हणजे ये, आगा ये, अरे ये, आपण असं म्हणतो ना बोलत असताना अरे ये. तसं तुकोबाराय म्हणतात देवाला, आगा ये, अरे ये देवा, ए सावळ्या. देवाकरता तुकोबाईंनी जे संबोधन वापरले ते कोणते? सावळ्या सगुणा गुणनिधी नारायणा सावळ्या. तुकोबाईंनीही अनेक अभंगामध्ये आणि इतर संतांनीही सावळ्या हे संबोधन देवाकरता वापरलेले आहेत. देवाला सावळ्या असं म्हणतात. सावळा सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा. सावळा सुकुमार, सावळे सगुण सकळा, जीवाचे जीवन कुठं काळ्या म्हटले, कुठं सावळा म्हटले, असं कुठं काळा काळा थोडस काळं म्हणजे जास्त जास्त गडद असतं, सावळा म्हणजे थोडस फिक्का असतं. थोडा फरक आहे काळ्यामध्ये आणि सावळ्यामध्ये. ज्या ज्या भक्ताला जसा जसा तो दिसला तसं तसं त्यांनी काय केलंय? वर्णन केलेलं आहे. ठाई चाची काळा नादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे बाई. कुठं काळ्या म्हटले काळा, कुठं सावळा, कुठं तरी निळाच म्हटले. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाई. ओ निळा अर्थात आहे तो एकच. निळा जरी म्हटलं तरी त्यालाच म्हटलेलं आहे, सावळा जरी म्हटलं तरी त्यालाच म्हटलेलं आहे, आणि काळा जरी म्हटलं तरी त्यालाच म्हटलेलं आहे. काळा सावळा निळा याच्यामध्ये काही एवढा असा काही जास्त फरक नाही. पण तुकोबाबाईंनी या ठिकाणी त्याच्याकरता संबोधन जे वापरलेलं आहे ते सावळा सावळ्या, ए सावळ्या देवा. पांडुरंगाचं रूप हे सावळं आहे. सावळं म्हणजे एकदम असं काळंही नाही आणि असं पांढरंही नाही, गोरंही नाही, असं दोन्हीचं मिक्स असलेलं जे दोन्हीचं मिश्रित असलेलं जे रूप आहे त्याला काय म्हणतात? सावळं रूप म्हणतात. सावळं आणि हे सावळं रूप हे शुद्धतेचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? शुद्धतेचं, अशा प्रकारचं प्रतीक आहे. बघा तुम्ही वर्षा ऋतूमध्ये आकाशामध्ये जर ढग आले येतात की नाही? किती येतात?
मोजले कधी? ते मोजताच येत नाहीत. ते मोज असतो तर मागून पुढे दुसरे येतात आणि ते मोज आपण ज्याला मोजत असतो ते निघून गेलेले असते. किती येतात आणि किती जातात त्याची गणनाही कोणी करू शकत नाही, एवढे ढग वर्षाऋतूमध्ये अवकाशामध्ये येत असतात. वर आपण जर पाहिलं, वर म्हणजे कुठं? आकाशात, आकाशगंगेत. तर आपल्याला असे ढग वगैरे वेगवेगळे विचित्र विचित्र अशा प्रकारचे दिसतात. शुद्ध आकाश दिसत नाही, पण जर वर्षा ऋतू संपला आणि शरद ऋतू सुरू झाला की हे सगळे वर्षा ऋतूमध्ये येणारे सगळे ढग कुठल्या कुठं निघून जातात त्यांचा पत्ताच लागत नाही आणि आकाश असं सगळं स्वच्छ होऊन जातं, इतका सुद्धा ढगाचा कण त्या आकाशामध्ये दिसत नाही, अभ्ररहित अशा प्रकारचं सगळं आकाश होऊन जातं, स्वच्छ होऊन जातं. आणि ज्यावेळेला स्वच्छ आकाश होतं त्यावेळेला ते आकाश कसं दिसतं? निळं दिसतं, निळं निळं दिसतं. म्हणजे निळं काळं सावळं हे स्वच्छतेचं द्योतक आहे, शुद्धतेचं काय द्योतक आहे. जी शुद्ध वस्तू असते ती कशी दिसते? निळी म्हणा, सावळी म्हणा, काळी म्हणा, ती काळी असते असं नाही म्हणत. मी काय म्हणतो, जी वस्तू अतिशुद्ध असते ती वस्तू दिसते सावळी, दिसते काळी, दिसते निळी, ती निळी असते असं नाही. परमात्मा सावळा दिसतो, तो सावळा आहे असं नाही. पुन्हा एकदा ऐका, परमात्मा सावळा आहे असं नाही, सावळा दिसतो. परमात्मा काळा आहे असं नाही, काळा दिसतो. परमात्मा निळा आहे असं नाही, निळा दिसतो. तसा नाही मग तसा दिसतो कसं काय? आता त्याच्या दृष्टीचा तो हे आहे. मग तसा नाही तसा कसं काय? तसंच आहे ते, कारण नुकतं मग तो निळा नाही सावळा नाही मग आहे कसा? तो कसाच नाही, त्याला कुठलं रूपच नाही, त्याला रंगच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरघुराया. त्याला रंगही नाही आणि काही, त्याला रूपही नाही, वर्ण नाही, काही नाही त्याच्या ठिकाणी. शुद्ध आहे तो कसा आहे? आणि शुद्ध अतिशुद्ध असल्यामुळं पाहणाऱ्याला आपल्याला तर कसाच दिसत नाही. तुम्हाला कसा दिसला? पाहिलं का त्याला? दिसला का तो काळा, पांढरा, हिरवा, काहीतरी जांभळा वगैरे? कसा दिसला नाही. पण ज्यांना दिसला, ज्यांना दिसला त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की तो सावळा आहे, तो काळा आहे, तो निळा आहे, असं ते अनुभव सांगतात. आणि मग जर त्याच्या ठिकाणी सावळं रूप नाहीच आहे तर मग तसा दिसतो कसा काय? तो शुद्ध. म्हणून आकाश कसं आहे? निळ आहे का आकाश? आकाश निळ आहे का? आकाशाला तुम्ही पाहता की नाही? आकाश कसं दिसतंय? आता आकाश स्वच्छ आहे, कसं दिसतंय आपल्याला स्वच्छ असल्यावर? निळं दिसतं. मग आकाश निळ आहे का? आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी, आणि पोकळी कुठे निळी असते? आता हिथंही पोकळी आहे, पोकळी निळी आहे का? मग नाही, तशी सगळी पोकळी आहे ती मोठी. फक्त ही भिंतीची आतली पोकळीला मठाकाश म्हणतात शास्त्रामध्ये, आणि भिंतीच्या बाहेरची जी अशी व्यापक पोकळी आहे तिला महदाकाश म्हणतात, महाकाश म्हणतात. मग जर मठातल्या पोकळीला जर रंग नाही तर मग बाहेरच्या पोकळीला कसं काय रंग असेल? मठातली पोकळी दिसते का निळी? मग बाहेरची दिसते की नाही? निळे का ती? निळे नाही. पण अतिशय शुद्ध असली की त्याच्या त्या वस्तूच्या ठिकाणी निळेपणा जाणवतो, निळेपणा दिसतो. तसा परमात्मा अतिशुद्ध असल्यामुळं त्याला सावळ्या अशा प्रकारचं तो कोवळ्या संबोधन वापरतात. परमात्मा अतिशुद्ध आहे. जसं एखाद्या विहिरीतलं पाणी असलं ना, अतिस्वच्छ असावं पाणी, अतिस्वच्छ. कसं दिसतं मग ते? निळ. कसं दिसतं? निळ. पाणी निळ असं नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें
मिलावे व्हायचा. पाणी ज्याच्यामध्ये मिसळलं तसं पाणी दिसत, आणि मग कशातच नाही मिसळलं, अतिशुद्ध असेल तर मग निळं दिसत. मग निळा रंग टाकला का त्याच्यात? नाही. पण शुद्ध असलं की ते निळं जाणवतं, शुद्ध असलं की ते काळं जाणवतं, शुद्ध असलं की ते सावळं जाणवतं. अति अति फिल्टर केलेलं पाणी जर असेल तर ते कसं दिसतं? मग कसं दिसतं? ते स्विमिंग पूल वगैरे जे असतात का नाही, त्याच्यामध्ये फिल्टरचं पाणी टाकतात काही याच्यामध्ये, तर ते कसं दिसतं लांबून? निळं दिसतं. ते अतिशुद्ध असलं की निळं जाणवतं, सावळं जाणवतं. आणि परमात्मा अतिशुद्ध असल्यामुळं ज्यांना ज्यांना दिसला तो कसा दिसला? सावळा. म्हणून तो गोव्या म्हणतात, अगा ए सावळ्या, ए सावळ्या, ए सगुणा. सगुणा हे संबोधन आहे ते सगळे. ए सगुणा, सगुणा म्हणजे गुणाने जो संपन्न आहे त्याला सगुण म्हणतात. आणि संबोधनाचं हे रूप असल्यामुळे सगुणा. गुणाने युक्त आहे परमात्मा, परमात्म्याच्या ठिकाणी गुण आहेत. पुढेही शब्द आलाय गुणनिधी, आणि इथं आलाय सगुणा. मग द्विरुक्ती का? द्विरुक्ती नाही, वेगवेगळ्या अवच्छेदकाने हे दोन शब्द आलेले. सगुणा हा जो शब्द आहे तो गुणाने युक्त आहे, पण ज्या गुणाने युक्त हा परमात्मा आहे, पांडुरंग आहे, ते गुण म्हणजे त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम. आणि परमात्मा मायेनं संपन्न आहे, मायेनं युक्त आहे. माया त्याच्या स्वरूपात आहे, आणि ती माया त्रिगुणात्मिक आहे. मायेनं युक्त असलेलं जे चैतन्य आहे त्याला ईश्वर म्हणतात, आणि त्यालाच पांडुरंग म्हणतात. माया रहित असलेलं, माया विवर्जित असलेलं जे चैतन्य त्याला पांडुरंग नाहीत म्हणत. पांडुरंग म्हणजे तो सगुण आहे. मायेनं युक्त झालेलं चैतन्य, माया विशिष्ट जे चैतन्य आहे त्याला देव म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात, त्याला पांडुरंग म्हणतात. त्याची उपासना केली जाते. आणि तो मायेनं संपन्न आहे, माया ही त्याची अर्धांगी आहे. आणि माया त्याच्यामध्ये आली की मायेमध्ये तीन गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. या तीन गुणांनी संपन्न अशा प्रकारचा पांडुरंग परमात्मा आहे. सत्व रजतमानी युक्त आहे तो, आणि सत्व रजतमानी युक्त असल्यामुळं या पांडुरंगाची मुख्य तीन रूप आहेत. काय मुख्य? ईश्वर पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाची मुख्य तीन रूप आहेत. एक रजोगुणाचा स्वीकार करून ज्या वेळेला रूप धारण करतो त्यावेळेला तो ब्रह्मदेव होतो. सत्वगुणाचा स्वीकार करून ज्या वेळेला रूप धारण करतो त्यावेळेला तो विष्णू होतो. आणि तमोगुणाचा स्वीकार करून ज्या वेळेला रूप धारण करतो त्यावेळेला तो कोण होतो? महेश होतो, भगवान शंकर होतो. ज्या सत्वगुणाची उपाधी स्वीकारली की रूप वेगळं, रजोगुणाची उपाधी स्वीकारली की रूप वेगळं, आणि तमोगुणाची उपाधी स्वीकारली की रूप वेगळं. रजोगुणाची उपाधी स्वीकारून ज्या वेळेला तो ब्रह्मदेव होतो त्यावेळेला जगाची उत्पत्ती करतो. कार्यही भिन्न भिन्न आहे, उपाधीनुसार कार्य आहे. रजोगुणाचा उपाधी स्वीकारला आणि ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं की तो जगाची उत्पत्ती करतो, त्याला जग निर्माण करण्याची इच्छा होते आणि जग निर्माण करतो. पुन्हा सत्वगुणाचा उपाधी धारण केला आणि रूप धारण केलं की तो विष्णू होतो. आणि सत्वगुण ही उपाधी असल्यामुळं मग रजोगुणाची उपाधी धारण करून निर्माण केलेलं जे जग आहे ते जग निर्माण केलेलं जग त्याला पोषण्याची इच्छा याला निर्माण होते आणि जगाचं पोषण करतो. आणि प्रलयाच्या अवसरी, प्रलयाच्या वेळेला तमोगुणाचा उपाधी धारण करून
महेश होतो, शंकर होतो, आणि शंकराच्या रूपाने सगळ्या जगाचा सगळ्या सृष्टीचा काय करतो, विनाश अशा प्रकारचा करतो। असा हा पांडुरंग परमात्मा ब्रह्मदेवाच्या रूपाने जग उत्पत्ती करतो, विष्णूच्या रूपाने जगाचं पोषण करतो, आणि भगवान शंकराच्या रूपाने जगाचा काय करतो, नाश करतो। आणि ही जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा नाश जो करतो तो कशाच्या योगाने करतो, सत्व रज तम या तीन गुणाच्या योगाने करतो। असा हा सत्व रज आणि तम या तीन गुणांनी संपन्न असल्यामुळं सगुणा, म्हणून याला काय म्हणतात, सगुण म्हणतात। कसा हा सगुण आहे का निर्गुण आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, कसं म्हणावं तुला, सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं। सगुण निर्गुण एकू गोविंदोरी। तर सगुणा म्हणून तो खूप आहे म्हणतात, ए सगुणा अगा, ए सगुणा अगा, ए सावळ्या अगा, ए गुणनिधी। आता इथेही शब्द आला गुणनिधी, इथं गुणनिधी, गुणनिधी म्हणजे गुणाचा, निधी म्हणजे साठा, खूप मोठं जिथं त्या वस्तू साठवलेल्या असतात, खूप मोठं धन जिथं साठवलेलं आहे त्याला काय म्हणतात, निधी। मुठभर असलं त्याला निधी म्हणतात का, नाही, अगणित साठा असावा लागतो त्यावेळेला त्याला निधी म्हणतात। तस अगणित गुणाचा साठा परमात्मा आहे। किती गुण आहेत देवाच्या ठिकाणी, किती गुण आहेत देवाच्या ठिकाणी, जे गुण आहेत ते गुण सांगताच येत नाहीत, अनंत अनंत गुण आहेत। त्याला अनंत हे जे नाव आहे का नाही, त्याला जे अनंत नाव आहे ते पाळण्यातलं नाव नाही, कारण त्याला त्याला पाळण्यात कोणी घातलंच नाही। आपलं जे नाव असतं ते कधी कुठं ठेवलेलं असतं, पाळण्यात ठेवलेलं असतं, कुणी ठेवलेलं असतं, आई ना, बापान, आत्ये न, हे नाव ठेवलेले असतात, गुगऱ्या घालून कानात कुल करून असे नावं ठेवलेले असतात आपली, म्हणजे त्या नावाचा ना आपला काही संबंध नसतो। आपलं नाव काहीतरी असतं ना, आपण त्या त्या नावाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा ना आपला काही संबंध नसतो, फक्त तिथे काहीतरी व्यवहाराकरता ते नाव ठेवलेलं असतं। पण देवाचं तसं नाही, मग देवाची बहुतेक ही जी नावं आहेत ना, बहुतेक म्हणण्यापेक्षा सगळीच देवाची जी नावं आहेत त्या नावाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा आणि त्याचा संबंध आहे। त्याची नावं हे सार्थ आहेत, आपली नावं सार्थ नाहीत। नाव असतं गंगाबाई, आणि एखादा माणूस गेला घरी, बाई पाणी द्यावं थोडं प्यायला, पाणी नाही म्हणते घरी, नाव गंगाबाई, घरात ग्लासभर पाण्याचा पत्त्या नाही, काय ते नाव सार्थ होईल। नाव समाधान, नाव काय समाधान, आणि सततच कसा असतो, नुसता असा उद्विग्न असतो, उद्विग्न समाधान त्याला कधी भेटतच नाही। म्हणजे नावाचं आणि आपलं काही, आपली जी नावं असतात त्या नाव, आपली नावं ही सार्थ नसतात, पण देवाची नावं ही काय आहेत, सगळी सार्थ नाव आहेत। त्याच्यामध्ये अनंत हे एक नाव आहे याच्याकरता मी सांगितलं। मग अनंत हे जे नाव देवाला ठेवलेलं आहे किंवा देवाचं नाव पडलेलं आहे ठेवलं म्हणण्यापेक्षा, हे कशामुळं पडलं, नामदेवराय त्याचा खुलासा करतात, अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या। माझ्या स्वामीला जे अनंत असं म्हणतात त्याला अनंत गुण आहे त्याच्या ठिकाणी, म्हणून त्याला अनंत म्हणतात। गुण लावण्याची खाणी चतुरातो शिवमणी, गुण लावण्याची खाणी, लावण्य आणि गुणाची तो खाण आहे, खाण अनेक गुण आहेत त्याच्या ठिकाणी, अनंत गुण, अनंत गुण। कोणते कोणते गुण आहेत आता किती सांगावे तुम्हाला, पण मुख्य जे सांगितले जातात षडगुण म्हणजे सहा गुण देवाच्या ठिकाणी, म्हणून त्याला भगवंत म्हणतात। ऐका,
यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती तेथ म्हणून तो भगवंत। यश देवाच्या ठिकाणी यश गुण आहे, श्री लक्ष्मी तर त्याची ती तर अर्धांगीच आहे, लक्ष्मी ऐशी जयाची दासी। औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा गुण देवाच्या ठिकाणी आहेत, म्हणून गुणनिधी जास्त सगळ्यात ह्याच्या गोष्टी कथान सांगत बसत नाही। देवाच्या ठिकाणी यश कसं आहे, देवाच्या ठिकाणी स्त्री कशी आहे, औदार्य कसं आहे, ज्ञान कसं आहे, वैराग्य कसं आहे, वगैरे वगैरे वगैरे, मग अभंग तर तसंच राहीन, फक्त एवढंच होऊन जाईन आपलं। पण हे अनेक अनंत गुण देवाच्या ठिकाणी असल्यामुळं देवाला काय म्हणतात, गुणनिधी। ए गुणनिधी, अगा ए गुणनिधी, आणि ज्याचं नाव काय आहे, नाम नारायण, ज्याचं नाव नारायण आहे अशा देवा, ओ देवा नारायण। नारायण म्हणजे नाग नाम अंतकरण आणि अयन नाम स्थान ठिकाण। अंतकरण हे आहे ज्याचं राहण्याचं स्थान, त्याला म्हणतात नारायण। अर्थात जो अंतकरणामध्ये राहतो, अंतकरणामध्ये जो राहतो त्याला देव म्हणावं, अंतकरणामध्ये जो राहतो त्याला ईश्वर म्हणावं। ईश्वर कुठं असतो, सगळ्यांच्या अंतकरणामध्ये असतो, माझ्या अंतकरणामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये, सगळ्यांच्या अंतकरणामध्ये। सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो सर्वा घटी राम देहादेही एक, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे, म्हणून त्याला नारायण म्हणतात। हे नारायण, अहो देवा, हे देवा, आमची विज्ञापना परिसावी, तुम्ही आमची काय करावी, विज्ञापना म्हणजे विनंती, परिसावी म्हणजे ऐकावी आमची, तुम्ही एक अशा प्रकारची विनंती ऐकावी, ऐकावी म्हणजे हेडफोन कानात घालावं जसं गाणी ऐकतात तसं ऐकावं असं नाही त्याचा अर्थ, ऐकावी म्हणजे आम्ही जे विनंती करतो ती तुम्ही पूर्ण करावी, तसं करावं, आम्ही जे विनंती करणार आहे ते तुम्ही आमची विनंती पूर्ण करावी, हा त्याचा अर्थ ऐकावी म्हणण्याचा पाठीमागचा उद्देश आहे। अहो आमचं पोरग ऐकतच नाही, ऐकत नाही, ऐकू येत नसेल त्याला, मोठे ना बोल जरा, अहो तसं नाही त्याला ऐकू येत आहे पण ती ऐकत नाही, ऐकत नाही म्हणजे काय, ऐकत नाही म्हणजे काय, म्हणजे आम्ही जसं सांगतो तसं करत नाही। पोरग ऐकत नाही म्हणजे काय, आम्ही जसं सांगतो तसं करत नाही, जसं तिथं ऐकणं शब्दाचा अर्थ तसं करणं, तसं इथं सुद्धा तुकोबा म्हणतात आमची विनंती ऐकावी म्हणजे आम्ही जी विनंती करतोय ती विनंती तुम्ही पूर्ण करावी, ती फक्त ऐकून घ्यावी असं नाही, ती पूर्ण करावी, ऐकावी आमची विनंती। काय विनंती महाराज तुमची, तुकोबा म्हणतात देवा नारायणा आपुलिया दिना सांभाळी, आपल्याला आलेले शरण आलेले जे आम्ही आहोत आमचा तुम्ही काय करावा, सांभाळ करावा। आपुलिया दिना, दीन शब्दाचा अर्थ आहे शरण आलेला, दीन संत वाङ्मयामध्ये दीन शब्द काही काही ठिकाणी शरण या शरणागत या अर्थाने येतो। दीन झालेला, दीन शब्द दुबळा या अर्थी आहे, जसं शाळेमध्ये मुलं असतात, काही श्रीमंताची मुलं असतात, काही गरीबाची मुलं असतात, मग शाळा सुटते, घंटी वाजली, शाळा सुटली की सगळे मुलं शाळेच्या बाहेर येतात, शाळेच्या बाहेर आली सगळी मुलं की उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यात शाळा असते काही, तर ते बाहेर आल्याबरोबर त्या दरवाज्यातच तो गारीगारवाला उभा असतो सायकल घेऊन, पेप्सीवाला, कुल्फीवाला,
बाहेर आल्याबरोबर श्रीमंताची जी मुलं असतात खिशामध्ये पैसे असतात पळतच तिथं जातात, एक दोन तीन चार जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या कुल्प्या घेतात, गावी गावी घेतात आणि अशा चुकीतात रस्त्यावरच चोकतात रस्त्यावरच. तिथं जवळच गरीबाची मुलं असतात, त्यांच्याजवळ काय पैसा नसतो, मग त्यांना इथे खावं वाटतं, खावं वाटत नाही का? मुलं ते तर मुलं आहेत, मोठ्या माणसाला खावं वाटतं, ते तर मुलं आहेत, खावं वाटतं. पण जर त्याला मागायला गेलं तर ते पैसे मागतो, त्यांच्याजवळ पैसे नसतात. खावं तर वाटतं, घेतं तर येत नाही, मिळत तर नाही, मग फक्त हे काय करतात, ते श्रीमंताची असलेली मुलं जे आहेत ना त्यांच्याकडे फक्त पाहतात. मग ते कसं पाहतात ते तुम्ही थोडंसं पाहा त्यांना. केविलवाणा अशा प्रकारचा चेहरा करून, बारीक चेहरा करून, ते जसं त्याला पाहतात मग ती जी त्याची अवस्था असते ना त्याला दीन म्हणतात. त्याला काय म्हणतात? दीन म्हणतात. दीन तो दीन शब्दाचा एक अर्थ आहे. संत वाङ्मयामध्ये तसा नाही. संत वाङ्मयामध्ये देव सगळा बाकीचा त्याग करून केवळ परमात्म्याचा ज्याने आश्रय केलेला आहे, परमात्म्याला जो शरण आलेला आहे त्यांना दीन म्हणतात. तुकोबा राय म्हणतात आपल्याला आलेले जे शरण आहे, आपल्याला जे शरण आलेले आहेत असे जे दीन आहेत त्यांना तुम्ही काय करावं? सांभाळावं. सांभाळी दीना आपुलिया, आपुलिया दीना सांभाळी. आपल्या भक्तांचा अर्थात शरण आलेले भक्त आहेत अर्थात आम्ही आहोत, आमचा आपण काय करावा? सांभाळ करावा. अशा प्रकारची विनंती तुकोबा राय देवाकडं करतात की देवा तुम्ही आमचा सांभाळ करावा, आम्ही दीन आहोत, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे. अर्थात सांभाळण्याविषयीची मागणी, आमचं रक्षण करण्याविषयीची तुकोबा राय देवाकडं करतात की आम्हाला तुम्ही सांभाळा. तुकोबा राय म्हणतात देवा बघ आम्हीच मागणी करतो असं नाही, तू सांभाळतोस असं आम्ही ऐकलेलं आहे, संताकडून ऐकलेलं आहे, अशी उदाहरणं ऐकलेली आहेत आणि तू स्वतः सांगतोस. योगक्षेमं वहाम्यहं अनन्याश्चिंतयंतो माम ये जना प्रयुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो माझं अनन्य होऊन चिंतन करतो, जो मला शरण येतो त्याचा मी योगही आणि क्षेमही वाहतो. योग शब्दाचा अर्थ अप्राप्तस्य प्राप्ती ही योग आहे. जी अप्राप्त वस्तू आहे ती प्राप्त करून देणं याला योग म्हणतात आणि जी प्राप्त झालेली वस्तू आहे त्याचा ते रक्षण करण्याला क्षेम म्हणतात. तुकोबा राय म्हण क्षेमाची मागणी करतात, सांभाळण्याविषयीची मागणी करतात, देवा तू आमचा सांभाळ करावा, सांभाळ करावा. आम्हाला सांभाळ ना, तू अनेक भक्तांचा सांभाळ केला, तू अनेक जणांचा तू सांभाळ केला. कोणाकोणाचा सांभाळ केला? अनेक जणांचा केला. अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील पुराणादिकामध्ये. एक भक्त देवाचा अनन्य भक्त, काही कुठला धंदा नाही काही नाही, फक्त मुलांना शिकवण्याचं काम करत होता. गीता शिकवायची, गीता म्हणजे भगवत गीता. नाही तर तुम्हाला वाटेल ती तोंड बांधून जाणारी ती नाही. भगवद्गीता विद्यार्थ्यांना शिकवायची गावापासून थोड्याशा अंतरावर एक आश्रम, त्या आश्रमामध्ये ते राहायचे पत्नी आणि ते दोघंच. सकाळी सकाळी दररोज गावातली मुलं गीता शिकण्याकरता, गीतेचं अध्ययन करण्याकरता त्यांच्याकडे यायचे. मुलं आल्यानंतर त्यांना पाठ सांगायचा, मुलं पाठाला येत असताना सीधा घेऊन यायचे, गुरुजींना सीधा द्यायचा ठेवायचा, पाठ
अगोदरच्या दिवशी शिकवलेला पाठ म्हणून द्यायचा, दुसरा पाठ घ्यायचा आणि मग घरी जायचं. पावसाळ्याचे दिवस आणि अशी चार दिवस झड लागली. झड म्हणजे भीज पाऊस. अगोदर जोरात पाऊस झाला आणि नंतर झड सुरू झाली. चार दिवस पाऊस उघडलाच नाही. आश्रमाच्या आणि गावाच्या मध्ये नदी होती. नदी अशी भरून वाहत होती. नदी भरून वाहत असल्यामुळं, पाऊस चालू असल्यामुळं चार दिवस मुलं काय आश्रमात आलीच नाही. गुरुजींची सगळी उपजीविका म्हणजे त्याशी देव चालायची. मुलं आले नाही म्हणजे सिदा आला नाही. आयाचे तूत तिनं राहत होते आणि सिदा आणून दिला म्हणजे फक्त एक दिवस जेवढा लागतो तेवढंच ते ठेवायचे, बाकीचा जास्त आला तरी ते वाटून देत होते. चार दिवस मुलं आले नाही म्हणजे चार दिवस चुलच पिटली नाही. मुलं आले नाही पण यांचा दररोजचा नित्यनेम चालूच होता. अनन्य होऊन देवाचं चिंतन चालूच होत. पहाटेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, सगळ्या विधी उरकून स्नान वगैरे करून काय ध्यान धारणा वगैरे पूजापाठ जे काय करायचं ते करायचे. गीतेचं चिंतन अखंड चालू ठेवायचं. गीता भागवत कविती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. चौथा दिवस अजून चूल पेटली नाही आणि मग असे गीतेचा ग्रंथ घेतला समोर. सगळा नित्यने वाटपल्यानंतर चिंतन करत बसले आणि चिंतन करत असताना तो नव्या अध्यायातला श्लोक समोर आला. अनन्याश्चिंतयंतो मामे जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्य. मी त्यांचा योगक्षेम वाहतो. मग चिंतन करता करता तिथं थांबले. काय म्हणतोय हा? की मी त्यांचा योगक्षेम वाहतो. कोणाचा? की जो अनन्य होऊन चिंतन करतोय, त्याला जो शरण गेलेला आहे, दीन आहे जो. मी दीन आहे, मी शरण आलेलो आहे देवाला आणि चार दिवसापासून मी उपवाशीच आहे आणि हा कशाचा सांभाळ करतोय. त्याला ते जे देवाचं वचन आहे ते असं खोटं वाटलं, ते काही त्याच्यात तथ्य वाटलं नाही. म्हणून लाल पेन घेतला आणि लाल पेनचा शेरा त्याच्यावर मारला, अशी वेग मारली. पुढं चिंतन चालू ठेवलं. चिंतन पूर्ण गीतेचं चिंतन झालं, पाठ झाला गीतेचा आणि ग्रंथ बांधून ठेवला. तेवढ्यात पाऊस उघडला. थोडंसं असं उघडल्यानंतर थोडं फिरून येऊन बाहेर गेले. गुरुजी बाहेर गेले आणि तेवढ्यामध्ये एक असा 7-8 वर्षाचा एक मुलगा हातामध्ये एक मोठी परत घेऊन, त्याच्यामध्ये शिदा घेऊन, असे काही थोडेसे तांदूळ आहेत, थोडीशी डाळ आहे, थोडीशी जिरे मोहरी आहे, थोडंसं पीठ आहे, असं शिदा घेऊन तो तिथं आला. पण येताना रडत आला, रडत होता. आणि परत आणला दारातून उभा राहिला. त्या आश्रमाच्या आत त्या गुरुजींची पत्नी होती. कावे बाळा, कावे बाळा, असं एकदम लहान मुलगा, कोमल ते आत हृदय. आणि ती बोलवलात, कावे बाळा का रडतोस? त्या माऊलीनं जवळ घेतलं, तोंडावरून हात फिरवला, पाहिलं तोंडातून रक्त येतंय. कावे बाळा, तिच्या हातातून ती परत घेतली, ती परत खाली ठेवली, त्याचं तोंडाचं ते रक्त पुसलं. ते रक्त काय थांबेना? काय झालं? पडलंच का येताना तू? नाही. मग कशानं हे रक्त निघतंय? त्यांनी सांगितलं, माता मला गुरुजींनी मारलंय म्हणे. मला गुरुजींनी मारलंय. गुरुजींनी मारलं? हो. का मारलं गुरुजींनी तुला? काय चूक केली होती तू? चूक? गुरुजी असं म्हणतात, गुरुजींचं म्हणणं असं होतं की आम्ही चार दिवसापासून उपवाशी आहे आणि चार दिवसापासून तू सिदा घेऊन का नाही आला? सिदा आणायला उशीर का केलास? म्हणजे सिधा आणण्याकरता उशीर झाला म्हणून गुरुजींनी मारलंय. हा, थोडीशी त्या मुलाची समजूत घातली. त्याला थोडंसं गोड बोलून त्याला पाणी वगैरे प्यायला देऊन त्याला परत पाठवून दिलं. आणि मग तेवढ्या थोड्या वेळानं गुरुजी आले. गुरुजी आल्यानंतर मग यांनी घरातल्या मंडळीने लगे ते कालिका देवीचाच अवतार धारण केला. या म्हणे, या या गुरुजी, या
गुरुजी नाव शोभतो तुम्हाला, पटतो तुम्हाला काही स्वतःला गुरुजी म्हणून घेता? एवढं एवढं लहान कोमल मूल आणि त्याला एवढं मारत असतात काय? चार दिवस खायला भेटले नाही म्हणून काय मरत होते तुम्ही? असं तसं बोलायला लागली ते गुरुजींना काय समजे अगं नेमकं झालं तरी काय? आणि मग तिने सांगितलं काय झालं अजून मलाच विचारता का त्या मुलाला मारलं? तुम्ही कोणत्या मुलाला मारलं काय मला नीट जरा समजून तरी सांग. आणि मग तिनं सांगितलं की तुम्ही बाहेर गेल्यानंतर एक मुलगा आला, 7-8 वर्षाचा मुलगा, आमकं त्याचं नाव. त्यांनी हा सिदा आणून दिला आणि त्याला विचारलं, त्याच्या तोंडातून रक्त येत होतं, त्याला विचारलं का रे बाबा तू रडतोस, का कुणी मारलं तुला? त्यांनी सांगितलं गुरुजींनी मारलं. का मारलं? तर 4 दिवस सिदा आणून दिला नाही म्हणून मारलं. मग गुरुजींच्या लक्षात आलं की अयो सिदा कुणी आणून दिला? आज ह्या नावाचा विद्यार्थी आपल्याकडे आजपर्यंत कधी आलाच नाही. मग सकाळची गोष्ट ती आठवली की आपण गीतेचं चिंतन करत असताना त्या श्लोकावर रेग मारली, भगवत गीता भगवंताची ही वाणी आहे वाणी, आणि आपण देवाच्या तोंडात मारलं म्हणून देवाच्या तोंडातून रक्त येतो, हे त्यांच्या ती कथा भाग लक्षात आला. डोळ्यातून गळगळा पाणी व्हायला लागलं त्यांच्या. म्हणजे त्यांना सिद्धा नेऊन देवाने दिला, त्यांचा संभाळ केला देवाने. अनेक भक्तांचा संभाळ देवाने केला, आपल्याला हे भक्तांचे चरित्र पाहिल्यानंतर लक्षात येईल. भक्ताचा संभाळ करतो देव, भक्ताचाच काय सगळ्या जगाचा संभाळ करतो, पोषितो जगाशी एकला तो, सगळ्या जगाचा संभाळ जो करतो तो भक्ताचा संभाळ करणार नाही? करतो. पण तरी देवा देवाकडे तो खूप मागणी करतात की देवा तू आमचा काय कर, संभाळ कर. का तुकोबाबा मागणी करत असतील? तुकोबाबांना असं कदाचित संशय आला असेल की देव आमचा संभाळ करीत नाही. तुकोबाबांना असं जाणवलं असेल की देवाचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणून तुकोबाबा म्हणता देवा नारायणा ए सावळ्या अगा ये गुणनिधी अगा ये नारायणा आमची एक विनंती ऐका ना, संभाळी दिना आपुलिया, आपल्या दिनाचा तुम्ही काय करावा, संभाळ करावा. अहो काय तुमचं नेमकी तुमची तक्रार तरी कशाशी काय, कशा कशातून संभाळ करायचा आहे काय, तुम्हाला त्रास काय नेमका? तुकोबाबा म्हणतात बहुया उदराचे कष्ट, आम्हाशी केले कर्म भ्रष्ट, तुमची चुकविली वाट, करी वटवट या निमित्ते. तुकोबाराय म्हणतात देवा या उदराच फार कष्ट आहे, बहु कष्ट, बहु या उदराचे कष्ट, या पोटाचं मला खूप कष्ट आहे एवढं एवढंच सगळ्याच. तुकोबारायनाच काय आपल्याला नाही का किती त्रास आहे या पोटासाठी? एवढं पळतात लोक, रात्रंदिवस पळतात, दिवसाचा दिवसच आणि दिवस रात्रीचा बी दिवसच करतात. आणि कशासाठी? पोटासाठी. सगळं पोटासाठीच खटाटोप जो सगळं असतं कशासाठी? पोटासाठी. आणि तीच बरंच असतं, इतबरच पोट किती आहे पण तेवढ्या पोटासाठी मनुष्य किती धावतो, किती पळतो, किती कष्टी होतो, हे सगळं पोटासाठी. समजा तुम्ही कल्पना करा, देवाने जर पोट दिलंच नसतं, देवाने जर पोट दिलंच नसतं तर माणसाने कशाला एवढे पळाले असते, कशाला एवढं जमा केलं असतं, कशाला गोळा केलं असतं? एवढं लोक जे गोळा करतात काही कष्ट करून, घाम गाळून, काही चोऱ्या करून, भ्रष्टाचार करून, लोकाला लुटून, हे जे आपले घरे आणून घरं भरतात हे कशासाठी? पोटासाठी. पोटासाठी पोट हे सगळं करायला लावतं, पोटासाठी हे सगळं चालू आहे. जर देवाने पोट नावाची वस्तूच जर दिली नसती तर माणसं कुठं काय काहीच केलं नसतं माणसाने, हे नुसतं बसून नुसतं पडून राहिले असते, देवाचं चिंतन केलं असतं.
केलं असतं तुम्ही काही? तुम्ही काही केलं असतं? मी काही केलं नसतं, नुसतं एका जागेवर पडून राहिलो असतो आणि देवाचं चिंतन केलं असतं. पण नुसतं एका जागेवर थांबूच देत नाही ना हे पोट. मग कोणी असो, तो शेतकरी असो, दुकानदार असो, कोणी नौकरदार असो, कोणत्याही क्षेत्रातला मनुष्य असो, त्या क्षेत्रातली जी तो कामं जो करत असतो ते सगळे कशासाठी? पोटासाठी. प्रत्येकाला हे पळवित पोटाच फारच कष्ट आहे. बहू या उदराचे कष्ट. आणि तसं मिळणार झालं न्यायाने सन्मार्गाने, तर मग अन्यायाने कुमार्गाने हे मिळवायला लावतं. न्यायाचा मार्ग सोडून अन्यायाच्या मार्गामध्ये, सन्मार्गाला सोडून कुमार्गामध्ये हे प्रवृत्त करवत कोण? हे पोट. आपली जी चालण्याची वाट आहे ती वाट सोडून चुकीच्या वाटेने लोक चालायला लागतात, ते हे पोटामुळंच. कशामुळं? पोटामुळं. तुको बाबा तेच म्हणतात की नारायणा आम्हाला या पोटाचं फार कष्ट आहे, बहू या उदराचे कष्ट. आणि या पोटामुळंच आम्ही कर्म भ्रष्ट झालो, आम्हाशी केले कर्म भ्रष्ट. कर्मभ्रष्ट शब्दाचं कर्मभ्रष्ट म्हणजे आपण जे कर्म करायला पाहिजे ते जर नाही केलं तरी कर्मभ्रष्ट, आणि आपण जे कर्म करायला पाहिजे ते न करता जे करायला नाही पाहिजे ते केलं तरी कर्मभ्रष्टच. चोऱ्या करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे, पण केल्या कर्मभ्रष्ट. दुसऱ्याचा खून करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे, पण कर्मभ्रष्ट. जर केला तर कर्मभ्रष्ट. असं कर्मभ्रष्ट पोटानं केलं. पोटामुळे सगळे मनुष्य कुटाने करतो, पाप करतो. पोट नसल्यावर कशाला लोक हे पाप करतील? पोटाच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही. पोटाच्या पुढं कोणाचंच काहीच चालत नाही. आपण तर सामान्य मोठे 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 या पोटाने त्यांना असं हे केलं, दीन बनवलं दीन. आपली काय योग्यता आहे? व्यवहारात व्यवहारातल्या दृष्टीनेही आणि अध्यात्माच्या दृष्टीनेही आपण कुठल्या लेवलला आहे? आपण काहीच नाही. कोणत्या झाडाचा पाला? पण व्यवहाराच्या दृष्टीने ही जी मंडळी मोठी आहे, आणि परमार्थ क्षेत्रामध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा जी फार मोठी मंडळी आहे, अशा मंडळींना सुद्धा या पोटाने खूप त्रास दिला आणि कर्मभ्रष्ट केलं. काय केलं? कर्मभ्रष्ट केलं. परीक्षिती राजासारखा महात्मा. परीक्षिती राजा आहे पण लोकशाहीतला नाही, हुकुमशाहीतला राजा आहे. चक्रवर्ती राजा आहे, सगळ्या भूमंडळाचा राजा आहे. पण त्याला पोटाने काय केलं? कर्मभ्रष्ट केलं. तो परीक्षित आहे हे तुम्हाला चक्रवर्ती नामकरण काही व्यवहार दृष्टीनं सांगितलं, अध्यात्म दृष्टीनं तो परीक्षित राजा आहे की ज्याला गर्भामध्ये असताना भगवत साक्षात्कार झाला. काय? ज्याला गर्भात असताना भगवत साक्षात्कार झाला. परीक्षित म्हणजे पांडवाच्या वंशातला आहे ना राजा. महाभारतीय युद्ध ज्या वेळेला झालं, कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सगळे कौरव मारले गेले, पांडवांचा विजय झाला, दुर्योधन धरातीर्थी पडला आणि कौरव सैन्यातलं फक्त अश्वत्थामा आणि कृतवर्मा वाचलेली होती. त्या अश्वत्थामेने रात्रीच येऊन पांडवांचे पाच मुलांचा पांडव समजून अशा प्रकारचा वध केला. अर्जुनाला कळल्यानंतर अर्जुनाने पकडून आणलं,
द्रौपदी समोर आणलं, द्रौपदीनं मारू दिलं नाही, त्याला अपमानित करून त्याची टकली करून त्याच्या तोंडाला काळं लावून पाच पाट काढून त्याला काढून दिलं. पण मग पांडवांनी आपला अपमान केला म्हणून पांडवांच्या अंगावर त्यांनी पाच ब्रह्मास्त्र सोडले. ते पाच ब्रह्मास्त्र दिव्य तेज आलेलं पाहून ते लक्षात आलं की ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. भगवंताच्या कृपेनं, भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं त्या पाचही ब्रह्मास्त्राचा काय झाला? नाश झाला. आणि एक ब्रह्मास्त्र पांडवाचा वंश नष्ट करण्याकरता जी उत्तरा होती अभिमन्यूची पत्नी, तिच्या पोटामध्ये गर्भ होता, त्या गर्भामधला जीव नष्ट करण्याकरता म्हणून ब्रह्मास्त्र सोडलं. ते काय कोणाला दिसलंच नाही. युधिष्ठिराला राजा केलं, सगळं व्यवस्थित करून ज्यावेळेला भगवान द्वारकेला निघाले त्यावेळेला ती उत्तरा धावतच आली, भगवंताच्या चरणाला लागली. पाही पाही महायोगीन, देवा योगेश्वरा माझं रक्षण करा, माझं रक्षण करा, रक्षण करा. भगवंतांनी असे शब्द ऐकल्यानंतर तिला विचारलं, उत्तरे तुला अजून जगण्याची इच्छा आहे? अगं माझा अभिमन्यू तुझा पती तो मेला आणि तरी तुला अजून जिवंत राहण्याची इच्छा आहे? उत्तरेने सांगितलं, देवा तसं नाही, मला माझ्या स्वतःच्या जीवितांची आशा नाही, पण पांडवाचा एक वंशतंतू माझ्या पोटामध्ये तो आहे आणि तो जिवंत राहण्यासाठी मला जिवंत राहणं गरजेचं आहे. माझं रक्षण करा. काय रक्षण करा? काय 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 झालं तुला? सांगितलं की माझ्या पोटामध्ये खूप अशा प्रकारचा दाह होतोय, माझं रक्षण करा. काय आहे? त्यावेळी भगवंतांनी पाहिलं की ब्रह्मास्त्र आहे. भगवंतांनी सांगितलं, उत्तरे मी तुझं रक्षण करतो, तुझ्या गर्भातल्या त्या जीवात तुझ्या मुलाचं रक्षण करतो, पण माझा नियम ठरलेला आहे, मी देतो पण अगोदर घेतो, घेतल्याशिवाय काही देत नाही. तू मला अगोदर दे मग मी तुझा रक्षण देतो, तुझा सांभाळ करतो. काय देऊ देवा तुम्हाला? तुझं मातृत्व दे, तुझं मातृत्व दे, कारण तुझ्या गर्भातल्या मुलाचं रक्षण करायचं आहे म्हणजे मला तुला तुझ्या गर्भात प्रवेश करावा लागणार आहे. आणि तुझ्या गर्भात जर मी प्रवेश केला तर तू तुला तुला स्पर्श केला की मला परस्त्रीचा दोष, परस्त्रीच्या स्पर्शाचा दोष लागेल, आणि तो परस्त्रीचा दोष लागू नये म्हणून तुझं मातृत्व मला दे. तू माझी आई हो, तू मला मुलगा समज, तू मला मुलगा मान, आणि मुलगा मानल्यानंतर मग तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करायला, तुला स्पर्श करायला मला काही अडचण नाही. ठीक आहे म्हणे देवा, मी तुम्हाला मातृत्व देते. आणि ज्या वेळेला मातृत्व दिलं त्यावेळेला भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला, आपल्या हातामध्ये असलेल्या गदेनी त्या ब्रह्मास्त्राचा ना गदा फिरवली अशी गोल गर्भाच्या चहूबाजून, आणि गर्भात त्या ब्रह्मास्त्राचा नाश केला, गर्भाचं रक्षण केलं. गर्भामध्ये असतानाच त्या परीक्षितानं देवाचं ते रूप पाहिलं. आपलं रक्षण कोण करतोय? चतुर्भुज आहे, शंख चक्र गदा पद्मजाच्या हातामध्ये, अतिशय सुंदर ते रूप पाहिलं. रक्षण झालं. परमात्मा काही दिवसांनी नंतर पुन्हा द्वारकेला निघून गेले, इकडे पुन्हा नंतर योग्य वेळेवर परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षितीचा जन्म झाल्यानंतर ती पोरग जे रडायला लागलं, ती रडणं काही त्याचं थांबेना, काही उपाय केले पण ते रडणं काही थांबत नाही म्हणून पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला पाचारलं, बोलवलं, देवा पोरग काय रडायचं थांबत नाही. आणि भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर देवाला पाहिल्याबरोबर पोरग रडायचं थांबलं. काय रडत होत ते मुलगा? जन्म झाल्याबरोबर ते इकडं तिकडं असं पाहत होत. अरे गर्भामध्ये आपलं ज्यांनी रक्षण केलेलं आहे, बाहेर आल्यानंतर तो आपला रक्षक आहे का आपल्याला दिसतो का हे पाहत होत, ते दिसत नाही म्हणून ते रडत होत. आणि त्याचं दर्शन झाल्याबरोबर त्याचं रडणं काय झालं? थांबलं. काय अधिकार आहे परीक्षितीचा? गर्भ म्हणजे जन्म होण्याच्या अगोदर गर्भात ज्याला भगवंताचा साक्षात्कार झाला, आणि जन्म झाल्याबरोबर ज्याला भगवंताचा साक्षात्कार झाला,
एवढी ज्याची योग्यता, पण त्या परीक्षित राजाला सुद्धा या पोटाने काय केलं, कर्मभ्रष्ट केलं, कर्मभ्रष्ट। तोच परीक्षित राजा ज्या वेळेला पुन्हा राजा झाला आणि एके दिवशी शिकावीला गेला, शिकावीला गेल्यानंतर त्या अरण्यामध्ये त्याची जे काही सैन्य होती सैन्याची त्याची चकाचूक झाली, दुपारची वेळ, खूप भूक लागलेली, तहान लागलेली, पाणी दिसाना, असा व्याकुळ झाला जीव, असा कासावीस झाला। तेवढ्यामध्ये एक आश्रम दिसला, शमीक ऋषींचा आश्रम होता। तो आश्रमात गेला, आवाज दिला, कोणी काही तिथं काही बोलना, आत गेला तो, एक ऋषी असे आश्रमामध्ये ध्यानस्थ बसलेले होते, शमीक ऋषी, निर्विकल्प समाधीमध्ये पोहोचलेला महात्मा। त्याला मनात वाटत, काय ही तहान भूक, हे पोट आहे ना, हे ज्या वेळेला पिडा द्यायला सुरू करतं ना, त्यावेळेला विवेक राहत नाही, ज्ञान असलं तरी ते सगळं नष्ट होऊन जातं। एवढा ज्ञानी, जन्मताच भगवत साक्षात्कार झालेला महात्मा, पण त्याच्या मनामध्ये संशय आला की अरे हा भामटा दिसतोय, मी राजा आहे, मी आल्यानंतर माझं स्वागत करावं लागेल, माझं आतिथ्य करावं लागेल, पाणी द्यावं लागेल, जेवण द्यावं लागेल, याच्याकरता ढोंग करून बसलाय। खरं कसा कशाचा हा साधू आहे, खरंच साधू आहे का म्हणून हे पाहण्यासाठी त्यांनी तिथलं खाली मेलेलं सर्प त्यांच्या अंगावर टाकलं, गळ्यात टाकला, गेलं निघ। कुणीतरी मुलांनी ते पाहिलं तिथल्या, आणि ते त्या शमीक ऋषींचा मुलगा नदीवर स्नानाला गेलो, त्याला जाऊन सांगितलं, अरे अरे तू राजाला वतन, त्या राजाने तुझ्या बाबांचा तुझ्या वडिलांचा अपमान केलाय, मेलेला सर्प तुझ्या बाबाच्या गळ्यात टाकलाय। आता ते तपस्वी होतं पोरग, त्याला क्रोध आला, लगेच त्याने पाणी हातामध्ये घेतलं आणि ज्या उद्धट राजाने माझ्या वडिलांचा अपमान केलेला आहे, आजपासून सातव्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करून तो मृत्यू पावेल, शाप दिला। आणि राजालाही ते कळाल्यानंतर शाप झालाय म्हणून, आणि मग त्यानं राज्याचा त्याग केला आणि गंगा तीरावर जाऊन बसला। शुकाचार्यांची भेट झाली, त्यांनी भागवत सांगितलं, आणि 7 दिवसामध्ये तो मुक्त झाला आणि शेवटी तक्षक नाग येऊन चावला, दंश झाला आणि तो शरीर पडलं। मला सांगायचंय काय, परीक्षितीसारखा राजा 7 दिवसामध्ये भागवताचं श्रवण करून जो मुक्त होतो, शुकाचार्यासारखा वक्ता ज्यांना प्राप्त होतो, जन्माता आणि जन्मण्याच्या अगोदर ज्यांना भगवत साक्षात्कार होतो, असे महात्मे सुद्धा यांना सुद्धा, यांनी सुद्धा अशा प्रकारचं कर्मभ्रष्टपणा करावा, एका ऋषीचा अपमान करावा, ऋषीच्या गळ्यात मेलेला सर्प टाकावा, का टाकला सर्प, पोटानी त्यांना कर्मभ्रष्ट केलं। असं हे पोट आहे, पोट, पोट हे फार फार वाईट आहे। काय करावं, भक्ती करावी, परमार्थ करावा का पोट भरावं हे समजत नाही। म्हणून काय बघ, काहीतरी गीत सांगा, मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, असं हे पोट आहे, पोट। तुकोबार म्हणतात, या पोटाचं, या उदराचं फार कष्ट आहे, बहु या उदराचे कष्ट, आम्हाशी केले कर्म भ्रष्ट, आणि आम्ही ज्या मार्गाने ज्या वाटेने तुमच्याकडे येतो त्या वाटेने चालत असताना त्या वाटेहून या पोटानेच आम्हाला बाजूला केलं। आपल्याला वाटत नाही आपण भक्ती करावी, वाटत नाही, वाटत नाही अखंड नामस्मरण करावं, पण नामस्मरण सोडून का पळतो इकडे तिकडे, पोटासाठी जावंच लागतं, नाही तर पोट खायला कोण देईल, कसं भरणार पोट। म्हणून तुमच्या प्राप्तीचा जो मार्ग आहे, जी वाट तुमच्यापर्यंत घेऊन येते ते वाटेने आम्ही वाटचाल करत असताना या पोटाने आम्हाला त्या वाटेहून बाजूला केलं। तुमची चुकविली वाट, तुमची म्हणजे तुमच्याकडे येणारी जी वाट आहे ती वाट या पोटानं काय केली, चुकवली। आणि ती वाट चुकवून या पोटासाठी दुसरीकडे जाऊन आम्ही नुसतं वट 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 करीत बसलो, कवी वटवट या निमित्ते नुसती बडबड 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 बडबड, कशासाठी, देवासाठी नाही, देवाचं बोलतो पण देवासाठी नाही, ते कशासाठी, पोटासाठी। म्हणून वटवट करी वटवट या निमित्ते, देवा हे नारायणा असं झालं माझं, झालो पांगिला जनासी, संसाराची अंधणी दासी, न कळे कधी सोडविसी, दृढपाशी बहु बांधलो।
देवा नारायणा सगुणा माझी अशी स्थिती झाली, या पोटासाठी मी लोकांचा दीन झालो, लोकांची चाकरी करायला जनासी पांगिला झालो, पांगिला म्हणजे अधीन, पंगू पंगिस्त असं मी लोकांचा झालो, त्यांच्या अधीन झालो, त्यांचा नौकर झालो, त्यांचा चाकर झालो, काहीतरी त्यांच्यापासून आपल्याला पोट भरायला मिळेल या आशेने मी त्यांच्या अधीन होऊन गेलो, अशी लोकांची मी चाकरी करायला लागलो आणि लोकांची तर करायलाच लागलो पण संसाराची तर सगळी दासीच होऊन गेलो, झालो संसाराची आंधणी दासी, आंधणी दासी दास होऊन गेलो, आणि दास झालं की मग काय सगळं सुख थोडे, दासाचं दासाला सुख थोडं असतं, दास म्हटलं की दुःख आहे, जिवंत असून मेल्यासारखं असतं दासाचं जीवन, हे फक्त त्याला जिवंत आहे फक्त म्हणायचं मेलेलं बर, म्हणून व्यासाने एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे जिवंतोपी मृतापंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक, त्याच्यामध्ये नित्य सेवक शेवटचं सांगितलं ना, सेवक म्हणजे दास, जिवंत असून मेल्यासारखा आहे, जिवंत असून वाईट आहे, आणि तुकोबा म्हणतात मी तर नुसता दास नाही, दासी नाही, आंधणी दासी, आंधण आंधण समजत ना, एखादी मुलगी तिचं ज्यावेळेला लग्न होतं तिचा ज्यावेळेला विवाह होतो, मग विवाहाच्या वेळेला ती कन्यादान ज्यावेळेला केलं जातं, बाप त्या मुलीचं काय करत असतो, कन्यादान करत असतो, मग ती कन्यादान ज्याला करत असतो ज्या मुलाला करत असतो मुलगी दान कन्यादान म्हणजे कन्येचं दान, मग त्या कन्यादानाबरोबर अजून बाकीच्या काही वस्तू दान देत असतो, मग ते स्वपाशेट, मग ते अजून काय असतं कपाट कूलर फ्रीज टीव्ही अजून काही भांडे बासणं सगळं काय देतो ना, जे काही त्या मुलीला दान मुलीसह सगळं दान दिलेलं असतं त्याला आंधण म्हणतात, आंधण त्याला काय म्हणतात, आंधण म्हणतात ना तुमच्याकडे म्हणतात त्याला आंधण म्हणतात, ते दिलं म्हणजे पुन्हा ते त्यांचंच, तसं पूर्वी राजे महाराजे ना मुलगी देत असताना त्यांची ज्या राजाला दिली मग त्या मुलीबरोबर ह्या जशा वस्तू द्यायच्या सालंकृत कल्याण कन्यादान तसं त्याप्रमाणे त्या मुलीबरोबर काही दास्या दिल्या जात होत्या त्या तिची सेवा करण्याकरता, मुलगी तर दिलीच पण आपली मुलगी तिथं गेल्यानंतर तिच्या सेविका म्हणून तिच्या दास्या म्हणून काही इथल्या दास्या दिल्या जात होत्या दान म्हणून, त्यांना आंधणी दासी म्हणायचं तिला, तिला काय म्हणायचं आंधणी दासी, म्हणजे ती त्या मुलीच्या बापाकडून जी दासी होऊन आलेली, मग तिथं आल्यानंतर तिचं लग्न नाही काय नाही काय नाही हिची सेवा हेच तिचं सगळं सर्वस्व, अशी जी दासी आहे तिला आंधणी दासी म्हणतात, जशी ती मंथरा होती कैकेयीच्या त्या बापाच्या घरावरच घेऊनच आली होती ती अयोध्येला कैकेयीच्या सेवेसाठी, ती आंधणी दासी, मग दासाचं जीवन जसं तो स्वामी जसं सांगेल तसं, असं तुकोबा म्हणतात आम्ही संसाराची आंधणी दासी झालो, झालो संसाराची आंधणी दासी, आणि या दास्यत्वातून या पराधीनतेतून देवा तू कधी सोडवशील आता मला तर काही समजत नाही, नकळे कधी सोडविशी दृढ पाशी बहु बांधलो, या संसाराच्या पाशानी मी असा गच्च गच्च बांधलेलोय, या पाशातून या कधी मी मोकळा होईल का हे समजत नाही, बर एखाद्या वेळेला तुझं आठवण करावी तुझं स्मरण करावं असं म्हणावं तर कामच एवढी असतात पोटासाठी करावी लागतात की एक संपतं ना संपतलं की दुसरं पुढे उभं असतंस, तुझं आठवण करायला वेळच नाही, लोकांना म्हणलं चला की पंढरपूरला चला ना कीर्तनाला, अहो मला सवडच नाही वेळच नाही,
वेळ नाही, काम भरपूर असतात, त्याच्यामुळे तुझी आठवण सुद्धा कधी होत नाही। येथे तो नये आठव काही, पडिलो अनेके प्रवाही, अनेके प्रवाही पडिलो। एका धंद्यातून दुसऱ्या धंद्याच्या प्रवाहामध्ये लगेच पडतो, एक संपलं की दुसरं असतंच लगेच तो प्रवाह, त्याच्यात पडलेलो असतो मी। आणि त्यामुळं माझं हित कशात आहे, काय करावं हितासाठी, हित काही दिसत नाही, हित तो काही दिसेची ना। जीवित्व वेचिले वियोगे, हिंडता प्रवास वावगे, काही व्याधी पिळा रोगे, केले या भोगे तडातोडी। जीवित्व वेचिले वियोगे, देवा माझं जीवन असंच तुझ्या वियोगामध्ये गेलं सगळं, वेचिले म्हणजे खर्ची झालं, वेचलं कसं, वियोगे तुझ्या वियोगानंच, तुझ्या वियोगातच सगळं जीवन गेलं। का कधी भेटलास तुम्हाला, भेटला कधी, भेटला कधी मला, तू येऊन बोलला कधी माझ्याशी प्रेमानं, कधी दिलं मला आलिंगन तू, कधी फिरवलं माझ्या डोक्यावर हात तू, नाही। असंच निरर्थक तुझ्या वियोगातच माझं जीवन गेलं, खर्ची झालं। वावगे प्रवास हिंडता, व्यवता अशा प्रकारचा प्रवास करत असतानाच, पोटासाठी इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ असा प्रवासामध्ये हिंडत असताना माझं सगळं जीवन गेलं। काही व्याधी, काही व्याधीमध्ये गेलं, काही पीडा, काही रोग, अशातच जीवन गेलं माझं। केली या भोगे तडातोडी, कधी भोगाच्या तडातोडीमध्ये, कधी भोगाच्या संयोगामध्ये अशा प्रकारचं जीवन गेलं। आणि हे कसं, मीच तर केलं सगळं हे, पोटासाठी तुझं चिंतन न करता, तुझी प्राप्ती ज्यानं होती, तुझी भेट ज्या मार्गाने चालल्या होती, तो मार्ग सोडला आणि पोटासाठी या मार्गात घुसलो, आणि या मार्गामध्ये घुसून संसाराचा धंदा सगळा करून मी मला स्वतःला मीच बांधून घेतलं, आणि स्वतःला मीच स्वतःच बांधून घेऊन माझा मीच शत्रू झालो, माझा मीच झालो शत्रू। कैचे पुत्र दारा कैचा मित्र, मीच माझा शत्रू झालो। इथं पुत्र किंवा पत्नी किंवा माझा मित्र हे कशाचे शत्रू माझे, हे शत्रू नाहीयेत। जरी आपण असं म्हणत असलो ना, नाही नाही मला यांच्या करता करावं लागतंय, हे मला करायला लावतात, तसं नाहीये। पत्नी करायला लावत नाही, मुलगा करायला लावत नाही, कोणी आपल्याला बंधन निर्माण करत नाही। आपलं बंधन आपण करून घेतलेलं आहे, आपण आपलं बंधन आपण करून घेतलं असल्यामुळं आपले शत्रू आपणच आपले शत्रू झालेले आहेत, ते आपले शत्रू नाहीये। अहो जगद्गुरु, तुकाराम महाराज म्हणतात अहो जगद्गुरु, देवा नारायणा जगद्गुरु देवाला म्हटलंय, अहो जगद्गुरु, अहो हा पसरू कास या घातला, हा पसारा संसाराचा माझ्या जीवनामध्ये तुम्ही का बरं मांडून ठेवला, का घातला, याच्यातून सुटणं आता मला अशक्य वाटतंय, म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्ही मला सांभाळा, सांभाळून घ्या, या संसारातून मला सोडवा। सांभाळी दिना आपुलिया बहुया उदराचे कष्ट, आम्हाशी केली कर्म भ्रष्ट, तुमची चुकविली वाट कवी वटवट या निमित्ते। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति 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 ही पुंडलीक वराहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल।